काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं, म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आले आहेत. म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल. राज्यात मराठा आरक्षण मिळेल का? आता मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण मागणी होत असतानाच राहुल गांधी त्यांना आरक्षण मिळण्यापूर्वी म्हणतात आम्हाला आरक्षण संपवायचं आहे. म्हणजे एकीकडे विधानसभेत लोकसभेत त्यांची मदत घ्यायची आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची त्यांचं षडयंत्र रचायचं, याचा अर्थ हे सगळ्या समाजाला धोका देणार आहे. जसा बाबासाहेब आंबेडकरांना यांनी धोका दिला निवडणुकांमध्ये, तसा आता बाबासाहेबांच्या संविधानाला धोका देण्याची तयारी काँग्रेस पार्टी या ठिकाणी करत आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर